आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडनं जखमा करण्यात आल्यात. मोहन चव्हाण या आरोपीला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. पीडित महिलेची प्रकृती सध्या नाजूक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साकीनाका खैरानी रोड इथे रात्री 3 दरम्यान कंट्रोल रूमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ती गंभीररित्या जखमी आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. राजावाडीतून आढावा घेत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे या राजावाडी रुग्णालयात जाऊन त्यांनी पीडितेची विचारपूस केलेली आहे. मुंबईत अमानुषतेचा कळस या घटनेतून दिसून आला. राजवाड़ी हॉस्पिटल उसका एडमिट करके उसका ट्रीटमेंट शुरू किए थे और राजवाड़ी हॉस्पिटल डॉक्टर्स ने उसका ओपिनियन दिए थे लैसरेटेड वुंड इन्वॉल्विंग वेजाइना पेरिनियम एनएसआई से ओपिनियन दिए थे. ओपिनियन देने के बाद एफआईआर दाखिल किया. एफआईआर दाखिल करने के बाद सीसीटीवी फुटेज का आधारित और उनकी गोपनीय इन्फॉर्मेशन का आधारित में एक आरोपी को अरेस्ट किए थे. उम्र 45 ईयर्स है और उसका आगे का इन्वेस्टिगेशन चालू है. मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये 30 वर्षीय महिलेवरती लैंगिक अत्याचार केला गेला. हा लैंगिक अत्याचारामध्ये पोलीस म्हणतायत की एक आरोपी पकडला गेलाय, पण त्यांचं जे पुढचं वाक्य आपण ऐकलं की राजावाडीच्या डॉक्टरांनी जे म्हटलंय की जे दिल्लीच्या निर्भयासोबत झालं होतं की त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ज्या पद्धतीने इजा झालेली आहे ते पद्धत बघता किंवा त्या सगळ्या गोष्टी ऐकता नक्कीच याच्यामध्ये एक पेक्षा जास्त गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान ज्या रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत त्या राजावाडी रुग्णालयाबाहेरून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे. साकीनाकामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे. एका महिलेवर बलात्कार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला कायमा फासणारी जी घटना आहे. आता या महिलेला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या महिलेच्या गुप्त अंगात इजा करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तिला इथे दाखल करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो या परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या ठिकाणी त्या एरियामधले लोक देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आता शिवसेनेच्या प्रवक्ता आणि आमदार मनीषा कायंदे देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगाल? या पद्धतीचे दुष्कृत्य जे केलेलं आहे ते अतिशय वेदनादायी क्लेशदायक म्हणजे ही शब्द देखील आता कमी पडत आहे आणि संतापजनक आहे. म्हणजे संतापाच्या पलीकडचा काही शब्द असेल तर तो या ठिकाणी लागतो आहे. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे निर्भयाचा विषय झाला होता कुठेतरी त्याच पद्धतीचा त्या महिलेच्या आता जी महिला इथे ॲडमिट आहे ती गंभीर परिस्थितीत आहे आणि तिच्या गुप्तांगाला अतिशय घाणेरड्या पद्धतीने वार करण्यात आलेली आहे. आणि खरोखर वाईट आहे की कुठेतरी सापडली मध्यरात्री पहाटे आणि तिला ताबडतोब भरती केलं आहे. साकीनाका पोलीस स्टेशनच्या अंडर हा विषय आहे. तिथले ACP ते देखील आता भेटले. डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर. आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे. फार डिटेल्स अजून आम्हाला देखील कळलेले नाही आहे. पोलीसही कारण जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही आणि ती स्वतः जोपर्यंत त्या घटनेचं विवरण करू शकत नाही तोपर्यंत काही गोष्टी अजून कळायच्या आहेत. परंतु जे काही प्राथमिक कळलं आहे तर तो जो आरोपी आहे त्याला पकडलेला आहे. आणि आता मुख्य जी शिकस्त आहे की तिचा जीव वाचवा. अजून पुरेशी अशी माहिती मिळालेली नाही आहे. पण जी आता पेशंट आहे आत्महत्या तिच्या गुप्तांमध्ये त्यांना खूप वाईट प्रकारे इजा करण्यात आलेली आहे आणि अजून ती शुद्धीत आलेली नाही. जेव्हा ती शुद्धीत येईल तेव्हाच आपल्याला पुरेपूर माहिती कळू शकेल काय. साकीनाकामधील ती महिला जी आहे ती 32 वर्षाची महिला आहे आणि ती भाजी विक्रेती आहे. मात्र तिला मध्यरात्री या भामट्याने पकडलं आणि तिच्यावर निर्घृण असा अत्याचार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राला लाज आणणारी आणि लाजीरवाणी गोष्ट जी आहे ती घडलेली आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह जयश्री मोरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.